जसं अजूनपर्यंत तुम्ही यांच्यावर खूप दया दाखवली. यांचा फक्त एकच हेतू आहे, प्रतापरावांना अडचणीत आणणं, दॅट्स ऑल. मी तर म्हणतो ही दुसरी चावी नेमकी अंकुशकडं कशी काय आली? त्यानंच त्या दिवशी या चावीचा वापर तर केला नसेल. हे देवदत्त खांडेकर, तोंड आवर तुझं. राग आला ना मग सारखे सारखे माझ्या आशिलावर हे आक्षेप घालता तुम्ही. त्याला किती राग येत असेल विचारा ना जरा. अहो काही पुरावाच नाही तुमच्याकडे. युअर ऑनर, माझी तुम्हाला विनंती आहे की अंकुशनी नेमके हे पुरावे कुठून जमवले याची चौकशी व्हावी. तोपर्यंत ह्याला सस्पेंड करावं आणि प्रतापरावांना या केसमधून मुक्त करावं. न्यायालयाच्या कामकाजाचा वेळ संपलेला आहे. हे कोर्ट उद्या आपला निर्णय सुनावेल. टिल देन द कोर्ट इज ऍडजर्न. हे का वागलीस तू असं? तो छल्ला तुझा आहे ही गोष्ट तुलाही व्यवस्थित माहिती आणि मलाय. मग का नाही सांगितलंस कोर्टाला? सांग नाही का खोटं बोललीस? आई प्रतापराव सुटणारे, एक गुन्हेगार एवढा मोठा गुन्हा करून मोकाट फिरणारे आणि हे ऐकून तुला बरं वाटतंय ना? का केलंस आई? का खरं नाही सांगितलंस? तू माझी साथ द्यायला चाळीत आली होतेस की नाही? आई जाणवलं होतं मला. मग हे सगळं कोर्टाला का नाही सांगितलंस आज? बोल ना, असा काय नाईलाज झाला होता आई तुझा? छोट्या आईनी काही केलंय का? त्यांनी धमकी दिली का तुला? आई जे काही खरं असेल ना ते बोल, सांग मला. ए या बोली, मी माझ्या नवऱ्याला सोडवून घेऊन चालली. तुला मी नेस्तनाबूत केलंय आणि तू माझं काय बी बिघडवू शकणार नाहीस. उद्या तर रिझल्ट आहे आणि तुझ्या हातात सिद्ध करण्यासाठी काय बी नाही. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ना छोटी आहे, त्या गोष्टीवर आनंद होतोय तुम्हाला. खरंच कमाल वाटते मला तुमची. ह्या अशा नवऱ्याला लोकांनी त्याची वाहवा करावी, त्याचा सत्कार करावा, त्याचं काहीतरी भूषण करावं असं काही केलेलं नाहीये त्याने. उलट एका हतबल स्त्रीवर अन्याय केलाय. आज ह्याने जिच्यावर अन्याय केलाय हे सगळं ऐकून तुम्हाला आनंद होतोय ना? आज तो मोकाट सुटणार आहे, निर्दोष सुटणार आहे, या सगळ्या गोष्टीवर खूप खुश होताय ना तुम्ही. पण जेव्हा ही गोष्ट तुमच्या बाबतीत घडेल ना, जेव्हा हा अन्याय तुमच्यावर होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही एका सापाची साथ देताय. मग मी काय करायला पाहिजे होत? माझ्या नवऱ्याला अडकवून तुझी साथ द्यायला पाहिजे होती. नको, नकोच आहे मला तुमची साथ. नकोय, ज्या बाईला स्वाभिमानच नाहीये त्या बाईची मदत नकोच आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मम्मी हरले नाहीये. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हार मानत नाही, कारण मला माहितीये माझी बाजू सत्याची. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो पण सत्याला हरवणं शक्य नाहीये. जिंकणार तर मीच. तुम्हाला जे करायचंय ना ते करा.